हाय फ्रेंड्स, महाएक्झाम्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप 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 मनापासून स्वागत. आज आपण परिसर अभ्यास म्हणजे महा टीईटी, महाराष्ट्रातील जी टीईटी आहे 2013 मध्ये झाली होती त्या परीक्षेमध्ये विचारलेल्या प्रश्नांचा आपण अभ्यास करत आहोत. याआधी आपण गणित, मानसशास्त्र, मराठी, इंग्लिश या चार विषयांचे प्रश्न बघितलेले आहेत. तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, जाऊन चेक करू शकता. तर आज आपण परिसर अभ्यास या विषयाची माहिती घेऊयात, सुरुवात करूयात. पहिला प्रश्न आहे, जीभ लाल होणे, त्वचा खरखरीत होणे यासारख्या विकारांवर उपचार म्हणून रुग्णाच्या आहारात कशाचा समावेश करण्याचा सल्ला डॉक्टर देतील? चार पर्याय दिलेले आहेत, त्यातील एक बघूयात. आवळा, लिंबू, संत्रे, मोड आलेली कडधान्ये. पुढचा आहे दूध, शार्क लिव्हर ऑइल, कॉड लिव्हर ऑइल. पुढचा आहे डाळ, पालेभाज्या, दूध. पुढं आहे पालेभाज्या, पिवळी पिकलेली फळे, गाजर, पपई, दूध. तर पर्याय क्रमांक जो 3 आहे, पर्याय क्रमांक 3 आहे, तर पर्याय क्रमांक जो 3 आहे, डाळी, पालेभाज्या, दूध हे त्याचं उत्तर असेल. पुढचा प्रश्न, खालील पर्यायातील प्राण्यांच्या सर्वसाधारण आयुर्मानाप्रमाणे उतरता क्रम लावल्या सुरुवातीपासूनचा दुसरा प्राणी कोणता? तर त्याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1, शहामृग. पुढचा आहे, सोन किडे कशासाठी उपयोगी पडतात? त्याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4, कीटक नियंत्रण. पुढचा प्रश्न, मानवाचे किती दात पडून पुन्हा नव्याने दात येतील? त्याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2, 20. पुढचा प्रश्न, पितळेची भांडी कोणत्या धातूच्या मिश्रणापासून तयार होतात? पर्याय आहेत जस्त तांबे, तांबे लोखंड, निकेल जस्त आणि लोखंड निकेल. तर उत्तर असेल पर्याय क्रमांक 1, जस्त जस्त तांबे. पुढचा प्रश्न, खालील पर्यायापैकी योग्य विधान कोणते? सर्वच जीवाणू उपद्रवी असतात, सर्वच जीवाणू उपकारक असतात, काही जीवाणू उपद्रवी तर काही उपकारक असतात, जीवाणू व विषाणू समान आकाराचे असतात. पर्याय क्रमांक 3 जो आहे, काही जीवाणू उपद्रवी तर काही उपकारक असतात. उत्तर असेल पर्याय क्रमांक 3, काही जीवाणू उपद्रवी तर काही उपकारक असतात. तर तुम्ही पुढचा प्रश्न बघूयात. पुढचा प्रश्न, स्टेनलेस स्टीलचा कोणत्या पदार्थामुळे चकाकी येते? तर उत्तर असेल पर्याय क्रमांक 1, निकेल. पुढचा प्रश्न, अणूमधील इलेक्ट्रॉनची वस्तुमान प्रोटॉन व न्यूट्रॉनच्या वस्तुमानाच्या तुलनेत कसे असतात? उत्तर असेल पर्याय क्रमांक 2, फारच कमी. पुढे आहे, खालील पर्यायापैकी निसर्गातील सफाई कामगार कोणास म्हणतात? तर उत्तर असेल पर्याय क्रमांक 3, वाळवी. पुढचा प्रश्न आहे, ॲल्युमिनियमच्या अणूमध्ये 13 प्रोटॉन, 14 न्यूट्रॉन, 13 इलेक्ट्रॉन असतील तर ॲल्युमिनियमच्या अणुवस्तुमानांक किती असेल? तर उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 जो आहे, 27, हे त्याचं उत्तर असेल. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 131, सौर घटकाचा वापर करून खालीलपैकी कोणकोणत्या ठिकाणी वीज पुरवठा करता येईल? त्याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4, स्वयंपाक करणे. सॉरी, चार पर्याय दिलेले आहेत, 5 पर्याय दिलेले आहेत, त्यापैकी ओ आहे अवकाशातील मानव निर्मित उपग्रह, औषधे साठवण्याचे शीत कपाट, वीज तापक, स्वयंपाक करणे, दुर्गम प्रदेशातील पाणी उपसणारे पंप.
उत्तर असेल सर्वच अ ब क ड ई, हे जे पाच जे पर्याय आहेत त्याचं उत्तर असेल. पुढचा प्रश्न आहे, जागतिक आरोग्य दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर उत्तर असेल 7 एप्रिल, पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न आहे, राज्य विज्ञान शिक्षण संस्था कोठे आहे? चार पर्याय दिलेले आहेत, पुणे, नागपूर, मुंबई, औरंगाबाद. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, नागपूर. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? परिसंस्थेतील परिपोषी सजीव हे उत्पादक असतात, परिसंस्थेतील भक्षक हे द्वितीय पोषण पातळीवर आहेत, मांसाहारी सजीव हे द्वितीय भक्षक आहे, शाकाहारी सजीव हे परिसंस्थेत सर्वोच्च पातळीवर असतात. तर उत्तर असेल पर्याय क्रमांक 3, मांसाहारी सजीव हे द्वितीय भक्षक आहेत. पुढचा प्रश्न बघूयात, समकेंद्री पद्धतीने विज्ञान पाठ्यक्रमात खालील पर्यायापैकी प्रथम कोणता घटक येईल? तर पदार्थाचे गुणधर्म. पुढचा आहे, खालीलपैकी समाज सुधारक आणि त्यांनी स्थापन केलेल्या संस्था यांची अयोग्य जोडी विचारली, कोणती? तर उत्तर आहे पंडित ईश्वरचंद विद्यासागर आर्य समाज, ही चुकीची जोडी आहे. पुढचा प्रश्न, प्रतियोगी सहकारिता हे तत्व जाहीर करणारे खालीलपैकी पर्यायापैकी कोण? तर लोकमान्य टिळक. पुढचा, मुरुंबदेवचा किल्ला आणि खेळणा किल्ला यांची छत्रपती शिवरायांनी अनुक्रमे कोणती नावे नव्याने दिली? तर रायगड आणि विशाळगड. पुढचा आहे, खालीलपैकी शिवरायांच्या अष्टप्रधानातील मंत्रिपद आणि त्यांची कामे यांची योग्य जोडी कोणती? सचिव आज्ञापत्रे तयार करणे. पुढचा आहे, मानवी उत्क्रांतीतील ताडकण्याचा माणूस खालीलपैकी कोणता? तर उत्तर असेल पर्याय क्रमांक 4, होमो इरेक्टस. पुढचा प्रश्न, पृथ्वीवर सूर्य पूर्वेला उगवतो व पश्चिमेला मावळतो, कारण? त्याचं कारण विचारले, त्याचं पर्याय क्रमांक 2, पृथ्वी स्वतःभोवती पश्चिमेकडून पूर्वे सॉरी पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते गोड्या पाण्याचे सरोवर नाही विचारले? तर उत्तर असेल पर्याय क्रमांक 2, सांबर. पुढचा प्रश्न, खालीलपैकी खालील पदातील समान संबंध ओळखून प्रश्न सोडवा, रायगड अलिबाग, तर डॅश क्वेश्चन मार्क दिलेला आहे वांद्रे. तर उत्तर असेल पर्याय क्रमांक 3, मुंबई उपनगर. पुढचा प्रश्न, खालीलपैकी अयोग्य विधान ओळखा, हिम व बर्फ यांचे गुणधर्म समान असतात, हे त्याचं उत्तर असेल. पुढचा आहे, आसाम या घटक राज्याची सीमा एकूण किती राज्यांना संलग्न आहे? तर उत्तर आहे 7. पुढचा प्रश्न, राष्ट्रपती हे डॅश नसतात, तर देशाचे वास्तव प्रमुख. पुढचा प्रश्न, राज्यघटनेनुसार शिक्षण हा विषय कोणत्या सूचीत समाविष्ट आहे? समवर्ती सूचीमध्ये शिक्षण हा विषय समाविष्ट आहे. पुढचा प्रश्न, खालील पर्यायातील गटात न बसणारा पर्याय कोणता?
जागतिक व्यापार संघटना म्हणजे WTO. पुढचा प्रश्न आहे, इतिहास विषयाच्या त्रिमितीय संरचनेबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? तर याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2, फक्त ब. तर ब काय आहे? राजकीय, सामाजिक व आर्थिक भाग पाडल्यास त्यास विषयानुसार संरचना म्हणतात. पुढचा प्रश्न, खालीलपैकी परिसर घटकाबद्दल कोणते विधान बरोबर आहे? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, गाव शहरे हे सामाजिक घटक आहेत. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग गाईज. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.